जलगाव शहरातील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेवक लक्ष्मीकांत थालपणावर यांच्या जुना बाजारपेठ प्रभागामध्ये SFC अनुदानाच्या 5 लाख रुपये खर्चाच्या विशेष योजनेतून जुन्या बाजारपेठेतील बाजूस असणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कार्यास आज नगरसेवक लक्ष्मीकांत थालपणावर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना नगरसेवक थालपणावर म्हणाले की या विशेष अनुदानासाठी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर प्रभाकर कोरे, महंतेश कवडगीमठ, खासदार अण्णासाहेब जोल्ले, त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान प्रकाश पाटील व संतोष थालपणावर आणि सदलगाव शहराचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आणि सहकारी वर्ग यांच्या सहकार्याने आपण हे समाजकार्य करीत असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्याचबरोबर येत्या पुढील काही दिवसात मिळालेल्या 40 लाख शासकीय अनुदानातून आपल्या प्रभागातील सर्व रस्ते डांबरीकरण, शुद्ध पेयजल योजना व स्मशानभूमी सुधारणा इत्यादी कार्यांना आपण सुरुवात करणार असल्याचं नगरसेवक लक्ष्मीकांत हलपणावर यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला संतोष हलपणावर, सचिन हलपणावर, राजशेखर हलपणावर, महंतेश तोरगल, बांधकाम ठेकेदार दीपेश कगुडे, योगेश हलपणावर, दिलीप हजारे, राजू बेंडवाळे, कुमार माने, रमेश कुप्पानट्टी, प्रकाश जनवाडे, पापा निपाणे, नागा पाहुष उगार, शिवकुमार हलपणावर, कुमार सरोडे, दिलावर आरुगिरे, प्रवीण हलपणावर, मारुती महिपती, शब्बीर निपाणे, महादेव केसे, विठ्ठल गावडे यांच्यासह प्रभागातील समस्त नागरिक व सदलगाव शहरातील अनेक नागरिक व स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी सदलगावहून सीमा कदम. पुरसभे विशेष अनुदानदल्ली इवत्तु नम्म सदलगाद पुरसभे वार्ड नंबर 6 ರಲ್ಲಿ ಸಿಸಿ ರೋಡನ್ನು ಮಾಡುವುದು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ವಿಶೇಷ ಅನುದಾನ ಹಾಗೂ ಪುರಸಭೆ 15ನೇ 14ನೇ ಹಣಕಾಸಿನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ, ಮಹಂತೇಶ್ ಕವಟಗಿಮಠ್ ಹಾಗೂ ಅಣ್ಣಾಸಾಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಊರಿನ ಹಿರಿಯರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್, ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಸಹೋದರ ಸಂತೋಷ್ ಅಳತ್ನವರು, ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ವಾರ್ಡಿನ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಜನತೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪುರಸಭೆ ಸದಸ್ಯರು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಎಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರದಿಂದ ಈಗಾಗಲೇ ನಾನು ನಮ್ಮ ವಾರ್ಡಿನಲ್ಲಿ ಬೋರ್ವೆಲ್ ಆಗಲಿ, ಒಂದು 3 ಬೋರ್ವೆಲ್ಲು, ಒಂದು 100 ಜಲಕುಂಭು, ಸಿಸಿ ಗಟಾರು, ಆಮೇಲೆ ಈಗಾಗಲೇ ಮತ್ತು ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಕೆಲಸಗಳು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ ಈಗಾಗಲೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ನಗರೋತ್ಥಾನ ಹಾಗೂ ಪುರಸಭೆಯ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಈಗಾಗಲೇ ಟೆಂಡರ್ ಕರೀತಿದ್ದೇವೆ. ಟೆಂಡರ್ ಕರೆದ ಮೇಲೆ ಈಗ ಮುಂದೆ ಒಂದು 40 ಲಕ್ಷ ಮಟ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ.